कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। संत विल्सन डीपॉल चर्च आगाशे नगर येथे डीपॉल या संताचा सण भक्तिमय वातावरणात साजरा। श्रीरामपूर येथील आगाशे नगर या ठिकाणी रविवारी सकाळी ठीक 10 वाजता संत विल्सन डीपॉल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर प्रतिमेचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वातावरण पवित्र मिसाची भक्ती व आराधना करण्यासाठी कल्याण आश्रम ताबोर येथील मुख्य याचक फादर डिर्बिन यांनी मिसा अर्पण केली। त्यांनी आपल्या प्रवचनात विल्सन या संताचे कार्याविषयी माहिती दिली व भाविकांना संताचे अनुकरण करण्याचा संदेश दिला। या भक्तिमय व संगीतमय वातावरणात पवित्र भक्ती पार पडली। त्यानंतर विल्सन डीपॉल या संताची भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली व नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी मिशन सुप्रियर फादर जिमिन, फादर थॉमस, मॅनेजर फादर सिझो, व्यवस्थापक फादर फ्रॉन्को, सल्लागार फादर सॉन्टो, फादर एबी, फादर जोमी, फादर सॅबिस्टिमिन, फादर बॅनसॉल, फादर टिन्सन, फादर मुक्ती, फादर सजीन, फादर जोसेफ, फादर विलास सोनवणे, श्रीरामपूर धर्मग्रमाचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव, आशादीप इंग्लिश मीडियमचे प्राचार्य फादर राजू लोंढे, झेवियर इंग्लिश मीडियमचे प्राचार्य विक्रम शिंगारे, फादर जेकब, फादर मायकल वाघमारे, फादर पीटर डिसोजा, फादर संजय पठारे, फादर सिस्टर सेलिन, सिस्टर दीप्ती यांच्यासह श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, रवींद्र लोंढे सर, जॉन सर, शहाजी सोनी, जोसेफ सुनील बोरगे, सुभाष बोधक, दीपक कदम, नितीन जाधव, अतिक साळवे, सुंदर संसारे, अशोक तुपे, अल्ताफ शेख, राजू आवारे, विजय खरे, संजय अहिरे, पांडुरंग गांगुर्डे, विशाल तेलोरे, नवीन क्षीरसागर, संतोष दिवे, तसेच सेंट लूक हॉस्पिटल श्रीरामपूर व कनोसा हॉस्टेल शिरसगाव येथील सर्व सिस्टर्स, राहुरी नगर वावरत, येवला, कोपरगाव, वांबुरी येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेवटी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला।